मराठा आरक्षण हा प्रलंबित विषय आहे, यावरती काहीतरी तोडगा निघावा यासाठी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठा आरक्षण हे बऱ्याच दिवसांपासून यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून अनेकांनी मराठा आरक्षण मिळावं यासाठी आत्मबलिदान दिलंय. तरीही यावरती विशेष तोडगा निघाला नाहीये आणि त्यामुळेच औरंगाबाद शासकीय सुभेदारी विश्रामगृह या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी विशेष पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी ते विविध पत्रकारांच्या प्रश्नांसमोर गेले होते. तसेच येत्या 2 दिवसात आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मोटरसायकल रॅली काढू. या रॅलीचं सुरुवात प्रथम शिवाजी महाराज यांना वंदन करून पुढील आंदोलनाला सुरुवात केली जाईल. यासाठी याचे परिणाम काहीही झाले तरी आम्ही मोर्चा काढणारच, असं आमदार तथा शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी ठणकावून सांगितलं. जेव्हा बाहेर पडतो तेव्हा संरक्षण माझं काढून घेतलेलं आहे आणि या संदर्भामध्ये मी स्वतः माननीय गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र सुद्धा परवाच लिहिलं आणि त्याच्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे मी की जर उद्या काही प्रकार जर झाला गैरप्रकार तर त्याला जबाबदार हे सरकार असेल, आम्ही नसू. आता दिलीप वळसे पाटलाच्या नावानं हे पत्र आहे, 22 तारखेला लिहिलेलं. अंगरक्षक यांना बाहेरगावी जाण्यास बंधन असल्याबाबत माझ्यावर बंधन घातलं. म्हणजे माझं म्हणणं यामध्ये एवढंच आहे की सरकारनं हे ठरवलेलं दिसतंय की मराठा समाजाचे प्रश्न तर सोडवायचे नाहीच, पण यांना आंदोलन सुद्धा करू द्यायचं नाही आणि जर आंदोलन करायचा प्रयत्न केला तर गुंडाला सोबत घेऊन हाताशी धरून ते उधळून लावायचे आंदोलन आणि ते होऊ द्यायचं नाही, असं कपट कारस्थान त्यांनी रचलेलं आहे असा माझा स्पष्टपणे आरोप आहे. तरी पडत नाही त्याची मला खात्री आहे. आता सुद्धा मला खात्री आहे की त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती नसेल, पण खाली जर कुणी करत असेल त्यांच्या तर उद्धवजीनं हे तपासण्याचं काम केलं पाहिजे की आपल्या खाली असणारे लोक असल्या गुंडाला आणि असल्या तडीपार लोकांना सोबत घेऊन मराठा समाजाचा आवाज दाबायचा जेवढं काम करेल तेवढंच उलट शिवसेनेवर उलटवायचं काम मराठा समाजाच्या कडून होईल हे मी आपल्याला सांगू इच्छितो. काही कारण काही शंका नाही, आक्षेप नाही, काही नाही, फक्त एकच विचारणं. तुम्ही मागच्या वेळेस सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाचा अध्यक्ष होता तेव्हा जेव्हा ही झालं भूमिपूजन झालं तेव्हा तुमचा अपमान तुमचा झाला तुम्ही सहन का केला? एकच कॅशे, दुसरा शब्द नाही. हा दुसरा विषय तो जे सारथीचं उपक्रम हे सगळ्यात जास्त गरज मराठवाड्याला आहे. तिथं न करता, विदर्भात न करता, खानदेशात न करता, कोकणमध्ये न करता ते कोल्हापूरला केलं. म्हणजे हा मराठवाड्यावर आणि उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय. कोल्हापूरला करू नये असं आमचं अजिबात मत नाही. कोल्हापूरलाही झालं पाहिजे, परंतु बाकीच्यावर अन्याय का? पुण्याला आहे का सध्या? तर मला एक सांगत आहे, तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षण किंवा मराठा समाज झटकायचा करतो आणि त्यांनी यामध्ये बलिदान दिलं तरी मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो प्रलंबित आहे. यामध्ये आता सध्या राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो याच्यामध्ये गणेश आमदार खासदार मंत्री आहे तरी मराठा आरक्षणाविषयी ठोस भूमिका घेण्यामध्ये तुम्हाला अजून काही पेंडिंग काय आहे मराठा आरक्षणमध्ये त्याच्याबद्दल काय सांगा? सर्व पेंडिंग एकही प्रश्न सुटलेलं नाही आहे. मुख्य आरक्षणाचा सुटला नाही आहे, बाकीचं सुद्धा तसेच आहे. सोयी सुविधांचं नाही, मुलांच्या नोकरीचं नाही आहे. जे 14 पासून आहे, 18 एकूणचे त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केली पण त्यांना ही देत नाही. त्यानंतर 26 जून रोजी शनिवार रोजी आपण जो शाहू महाराजांच्या स्मरण करून जो मेळावा घेणार आहे त्याबद्दल विशेष काय सांगा? छत्रपती शाहू महाराजांचे जयंती पर्व आहे. त्या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आमचा मेळावा,
छत्रपती शाहू महाराजांनी रंजन भारतीला दलित दलित प्रदलित या लोकाला सक्षम करण्याकरता अनेक निर्णय त्यांनी घेतले होते. त्याच्यातला एकसुद्धा निर्णय हे सरकार घेत होते आणि नाव मात्र शाहू महाराजचं, शिवसेनेचं, आंबेडकरांचं, मुलांचं घेत आहे. ही त्यांच्या विचाराला दिलेली तिलांजली आहे. तरी ते नाव घेतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं फार आवश्यक आहे. त्या मेळाव्याची कशी नेमका आपण ठोस निर्णय नेमका काय घेणार ते त्या दिवशी कळेल ना. ते आज सांगितलं तर आयुष्य काय करणार. प्रतिनिधी विजय सोनवणे, न्यूज टुडे 24, औरंगाबाद. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.